नमस्कार, मी प्रेरणा कसं काय पिक्चर विथ प्रेरणामध्ये तुमचं स्वागत करते. या जगात जन्म घेतल्यापासून आपण सगळेच एका प्रवासात असतो. या प्रवासात अनेक चढउतार देखील येत असतात. मात्र विशिष्ट वयात पोहोचल्यानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा काय गमावलं, काय कमावलं याचा आढावा घेण्याची वेळ येते. आणि अशीच थीम लाईन घेऊन केलेला सिनेमा म्हणजे प्रवास हा सिनेमा. ज्यांच्यामुळे हा सिनेमा पाहण्याचा प्रवास सुखकर ठरलेला आहे ते म्हणजे या सिनेमातील नायक नायिका, अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे. या सिनेमाच्या निमित्तानं ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळते. दोघांची केमिस्ट्री उत्तम जमलेली आहे. शिवाय हे दिग्गज कलाकार पडद्यावर एकत्र पाहायला छान वाटतंय. काही ठिकाणी अशोक सराफ यांचा ह्युमरस अंदाज देखील अनुभवायला मिळतो. दोघांचे काही सीन्स तुम्हाला हसवतील तर काही सीन्स पाहून तुमच्या डोळ्यातून टचकन पाणी येईल. ज्याने या सिनेसृष्टीत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं त्या शशांक उदापूरकरने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. शिवाय या सिनेमात त्याची महत्त्वाची भूमिका देखील आहे. लेखक दिग्दर्शक म्हणून शशांकचा हा दुसरा सिनेमा आहे. वयाची 60 ओलांडलेल्या पतीपत्नी अभिजात आणि लता यांची ही कहाणी आहे, ज्यांचा मुलगा परदेशात असतो. अभिजात यांना किडनीचा आजार असल्यामुळे बऱ्याच गोष्टींसाठी त्यांना पत्नीवर अवलंबून राहावं लागतं. मात्र उतार वयात आजारपणाने मनात येणारे विचार, अपूर्ण राहिलेली स्वप्न याकडे हे दोघे कसे पाहतात, नेमकं काय काय घडत जातं हे याच सिनेमात आहे. सिनेमात काही सीन्समध्ये प्रसिद्ध कलाकारांची पाहुणे कलाकार म्हणून भूमिका आहेत. यात विक्रम गोखले, श्रेयस तळपदे, रजित कपूर, माधव देवचके यांच्या छोट्या मात्र प्रभावी कॅरेक्टर्स आहेत. छायांकनासाठी प्रसिद्ध DOP सुरेश देशमाने यांचं विशेष कौतुक. त्यांनी विविध लोकेशन्स सुंदर टिपलेली आहेत. या सिनेमाला अतिशय सुरेल आणि उत्तम म्युझिकल टीम लाभली आहे. गुरु ठाकूर यांचे गीत कानावर पडताच वा म्हणायला भाग पाडतात. सलीम सुलेमान यांचं संगीत आणि सोनू निगम, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, हरिहरन यांनी गायलेली गाणी कानांना तृप्त करतात. अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत या सिनेमाला लाभलंय. मात्र लेखनाच्या दृष्टीने सिनेमा लांबवल्याचं जाणवतं. सिनेमाचा विषय काही टप्प्यांवर हरवलेला जाणवतो. काही सीन्स हे आणखीन छान खुलवता आले असते. हा सिनेमा का पाहावा तर अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे ही जोडी पडद्यावर आल्यावर काय कमाल करते हे पाहायचं असेल, अशोक सराफ यांचा ह्युमरस अंदाज पुन्हा एकदा अनुभवायचा असेल आणि श्रवणीय गाणी ऐकायची असतील तर हा सिनेमा नक्की बघा. तुमच्या पतीपत्नी सोबत, आई वडिलांसोबत, आजी आजोबांसोबत पाहता येईल असा हा फॅमिली सिनेमा आहे, जो सिनेमागृहातून बाहेर पडताना तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि भावुकही करेल. पिपिंग मून मराठी या सिनेमाला देत आहेत 3 मून्स. अशाच काही लेटेस्ट अपडेट्स आणि मूवी रिव्ह्यू बघण्यासाठी बघत रहा pippingmoon.com.